लोक कायम हिशोब ठेवतात पैशांचा आणि त्यांच्याकडे असलेल्या इतर गोष्टींचा, पण अगदी थोडी लोक हिशोब ठेवतात की ते कसे आहेत, ते प्रगती करतायत की मागे जातायत की काय घडतंय. लोकांना अशी सवय लागली आहे की जर लहान गोष्टी बिघडल्या त्यांच्या आयुष्यात तर ते एक छोटा माणूस पकडतात आणि म्हणतात हे त्याच्यामुळे आहे. मी नवऱ्याबद्दल बोलतोय. जर मोठ्या गोष्टी बिघडल्या तर हे त्याच्यामुळे, तो मोठा माणूस वर बसलेला हा एक माणूस कधी हिशोबातच नसतो. ही छोटी लोक किंवा ती मोठी लोक, पण हा मात्र हा एक खूप मोठं असल्यासारखं वागतो जेव्हा त्याला काहीतरी मिळत असतं, पण जेव्हा त्याला काहीतरी द्यावं लागतं तेव्हा तो अगदी छोटा बनतो. लोकांनी स्वतःला असंच बनवलंय. हे यामुळे की हिशोब ठेवण्याची कुठलीही स्पष्ट पद्धतच नाहीये आणि कुठलीही स्पष्ट बॅलन्स शीट नाहीये की हा मी इथं उभा आहे माझ्या आयुष्यात. जर हिशोब ठेवण्याची अशी पद्धत असली असती, जर तुम्ही, आपण एक ऑडिट किंवा हिशोब करायचं का, थोडं जीवनाचं ऑडिट, जेव्हा तुम्ही 5 वर्षांचे होता तेव्हा तुम्ही किती आनंदी होता, आज तुम्ही किती आनंदी आहात, त्या बॅलन्स शीटमध्ये नफा झालाय की तोटा. याचा अर्थ तोटा झालाय. एकदा मी एका लोकांच्या समूहाशी बोलत होतो प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीत, आणि मी पाहिलं खूप सारे लोक लांबट चेहरा घेऊन बसलेले, खास करून युनिव्हर्सिटीत चेहरे जरा आणखीनच लांब असतात. कदाचित ते ज्ञानाचं ओझं असतं, माहीत नाही मला. तर मी आजूबाजूला पाहिलं, 3-4 चेहरे सोडले जे वयाने कमी होते, जे चमकत होते, पण इतर सगळे मात्र असे. मग मी त्यांना विचारलं, या 30 वर्षात सगळ्या लोकांना काय झालंय, ते इतके लांबट चेहरे घेऊन काय आहेत. एक बाई उभ्या राहून म्हणाल्या, त्या सगळ्यांचं लग्न झालंय. हे केवळ यामुळे झालंय कारण दररोज काहीच हिशोब ठेवला जात नाहीये. दररोज रात्री झोपण्याआधी जर तुम्हाला एक बॅलन्स शीट भरायची असली असती, आज मी जरा चांगला माणूस बनलोय का किंवा आणखी वाईट माणूस बनलोय का, दररोज जर तुम्ही हिशोब ठेवला असता आणि वर्षातून एकदा जर एक स्पष्ट ऑडिट होत असलं असतं बाहेरच्या लोकांनी केलेलं, मग अगदी पटकन तुम्ही तोटा भरून काढला असता. पण 25 वर्षांनंतर एक दिवस तुमच्या लक्षात येतं, तुम्ही भारी तोट्यात आहात. आता ते भरून काढणं खूप अवघड आहे कारण आता भलतंच काहीतरी झालंय. इतकं की आता खूप सारी लोक म्हणायला लागलीत की आनंदी असणं ही काही व्यावहारिक गोष्ट नाहीये अकाउंटिंगच्या कामामध्ये. खूप सारे लोक खरोखर म्हणतायत की व्यावहारिक नाहीये आनंदी असणं. तुम्ही भेटलाय अशा खूप साऱ्या लोकांना, हो की नाही? लोक याबद्दल वाद घालतायत की आनंदी असणं व्यावहारिक नाहीये. मग हे व्यावहारिक आहे का की तणावाच्या आणि स्ट्रेसच्या वेगवेगळ्या पातळीत असूनही व्यवस्थित काम करत राहणं जगात? जर एखाद्याला विविध वातावरणात, विविध परिस्थितीत, विविध आव्हानांमध्ये काम करायचं असेल अगदी दररोज, तर एक मूलभूत गोष्ट म्हणजे हा एक शांत आणि आनंदी जीव असला पाहिजे, नाही का? नाहीतर हे कसं काय व्यावहारिक आहे की जो माणूस प्रचंड ताण किंवा स्ट्रेस खाली आहे तो जीवनाच्या कुठल्या क्षेत्रात प्रभावीपणे काम करू शकेल का?